नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायनरी सबट्रैक्शन। बायनरी सबट्रैक्शन जे रूल्स आहेत ते पण बघूया। बायनरी सबट्रैक्शन जे रूल्स आहेत, 0 माइनस 0 0 आपण त्याला सबट्रैक्शन म्हणून, सबट्रैक्शन आणि याला बोरो। जसं आपण ऍडिशन करताना कॅरी करावं लागते तसं आपण सबट्रैक्शन करताना बोरो करतो, ठीक आहे। तर 0 माइनस 0 इज 0, 1 माइनस 1 इज 0, 1 माइनस 0 इज 1, बट 1 माइनस इज 0 माइनस 1। आपण जेव्हा 0 मधून 1 हा सबट्रैक्ट करतो त्या ठिकाणी माझं सबट्रैक्शन ही 1 असतं, पण त्या ठिकाणी मला बोरो ही कॅरी करावा लागतो। सो देर इज अ बोरो, आणि रेस्ट ऑफ द पहिल्या तिन्ही कंडिशन मध्ये मला बोरो घ्यायची गरज नसते। असं एक उदाहरण बघूया, आपण सबट्रैक्शन सोपं करूया। तर या ठिकाणी मी 10 मायनस 5, हे दोन डेसिबल नंबर आहे, याचा आन्सर येणार आहे 5 डेसिबल नंबर। याचा अर्थ जर मी 10 घेतला, 1010 मायनस 5 101, तर माझा आन्सर ही 101 आलं पाहिजे, कारण की तो 5 आहे। सो 0 मायनस 1, या ठिकाणी 0 मायनस 1 हा 1 मोठा आहे 0 पेक्षा, म्हणून हा 0 या 1 कडून बोरो करेल, आणि तो बोरो केल्यानंतर याचं सबट्रॅक्शन पण 1 येईल, आणि तो बोरो या ठिकाणून बोरो घेतलाय, तर सो या ठिकाणी तो बोरो रिटर्न करतो मायनस 1। तर 1 मायनस 1 इज 0, नेक्स्ट 0 मायनस 1, तर आता नेक्स्ट या 0 ने या नंबर 1 कडून बोरो घेतलाय आणि तो सबट्रॅक्शन 1 देतोय, आणि बोरो या ठिकाणी मायनस 1 या फॉर्मॅट मध्ये रिटर्न करतो। नाउ 1 मायनस 0 इज 0, तर हे आपला आन्सर आहे 101 बेस 2। थँक्यू।